नमस्कार, आज आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत. तर तांबे हे पोटाच्या आरोग्यासाठी गुणकारी असते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे सतत येणारे करपट ढेकरा किंवा उलटी, मळमळ, पोट साफ न होणे असा जो काही त्रास आहे ना, ते पाणी पिल्याने हा त्रास बराचसाच कमी होऊन जातो. तर तांब्यामध्ये अनेक गुणसत्व असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराचे तापमान आहे ते संतुलित राहते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने पित्तदोष, वात, कफ असे हे त्रास आहेत ते दूर होऊ शकतात. हे पाणी पिल्याने जेवण पचण्यास अगदी मदत होते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी मदत होते. तांबेयुक्त पाणी पिल्याने शरीरातील ॲसिड कमी होऊन शरीर थंड अगदी थंडावा द्यायला म्हणजे तयार होते, जेणेकरून जी उष्णता आहे ते बाहेर पडते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने तर हे पाणी कोणत्या वेळेमध्ये प्यावे? तर तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी प्यायल्याने अधिक फायदा होऊ शकतो. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे अगदी शरीरासाठी उपयुक्त ठरते. तर तांबेयुक्त पाणी मर्यादितच प्यावे, म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आपण म्हणतो तसं अतिरेक नको आहे. तर जास्त प्रमाणात जर पाणी पिलं किंवा अगदी सतत जर तांब्याच्या भांड्यातील पाणी पित राहिलं तर विषबाधा सुद्धा होऊ शकते. या पाण्याचा पुरेपूर असा फायदाही होतो, पण आपण म्हणजे जेणेकरून काळजी घेऊनच हे पाणी पिलं पाहिजे. तर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे पुरेपूर फायदा केव्हा होतो? तर संध्याकाळी तांब्याचं जे भांडं असेल ते स्वच्छ घासून ते पाणी व्यवस्थित असं गाळून भरून ठेवायचं फिल्टरचं, आणि नंतर ते कमीत कमी 8 तास तरी ते पाणी त्या हंड्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि नंतर सकाळी उठल्यानंतर ते सकाळी लवकर ते पाणी पिलं पाहिजे, तेव्हा तो आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो. तर अशा प्रकारे आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे पाहिलेले आहेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.